राज्यातील कारागृहातील कैद्यांना होत असलेली कोरोनाची बाधा लक्षात घेऊन कारागृह पूर्ण लॉकडाऊन केले आहे। या ठिकाणी कोणीही बाहेरचा व्यक्ती जाऊ शकणार नाही, आतील व्यक्ती बाहेर जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे। सध्या राज्यातील 60 कारागृहामध्ये 38,000 कैदी आहेत। कोरोनाची भीती लक्षात घेता सोशल डिस्टन्स पाळण्याकरता 38,000 कैदींपैकी 17,000 अंडर ट्रायल कैदी तात्पुरते मुक्त केले जात आहेत। यातील 10,000 कैदी आतापर्यंत सोडण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चंद्रपूर येथे दिली आहे। देशमुख साहेब, औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये 29 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि 100% लॉकडाऊन असताना हे सगळं झालेलं आहे, काय काळजी घेण्यात येईल गृह मंत्रालयाकडून कैद्यांसंबंधी? असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 जेल्स आहेत, त्या 60 जेलमध्ये आज जवळपास 38,000 कैदी आहेत। आता अनेक ठिकाणी कैदी इतक्या मोठ्या संख्येत असल्यामुळे तिथे कोरोनाची लागण असं आहे की फळभाज्या येतात, दूधवाला येतो, किचन आहे, बाहेरून लोक जातात, त्याच्यामुळे या संपूर्ण 60 जेलपैकी 8 जेल आम्ही लॉकडाऊन केलेले आहे। लॉकडाऊन म्हणजे की जे आतमध्ये आहे ते आतमध्येच राहतील, इव्हन पोलीस कर्मचारीसुद्धा जे आतमध्ये ड्युटी आहेत तेसुद्धा आतमध्येच राहतील, तेसुद्धा बाहेर जाणार नाही, कधीसुद्धा बाहेर जाणार नाही आणि कोणी बाहेरचं आतमध्येसुद्धा येणार नाही। अशा पद्धतीनं 8 जेल आम्ही लॉकडाऊन केले आहे की जेणेकरून तिथे कोरोनाची लागण होऊ नये। तरी पण काही जेलमध्ये जी लागण झाली त्याच्यामध्ये आम्ही 38,000 जे अंडर ट्रायल कैदी आहेत नंबर एक आणि नंबर दोन, ज्यांचं 7 वर्षापर्यंत शिक्षा झाली आहे किंवा 7 वर्षापर्यंत त्या जास्ती शिक्षा झाली आहे असे जे कैदी आहेत त्या 38,000 17,000 कैदी सोडण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। त्यातले आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 10,000 कैदी आम्ही सोडलेले आहेत, म्हणजे तात्पुरतं सोडले म्हणजे परमनंट सोडले, ते छापाल तुम्ही सगळे, तात्पुरते सोडले आहे, इमर्जन्सी पॅरोलवर त्यांना सोडलं आहे आणि 38 17,000 केजी सुटल्यानंतर फक्त 17-18,000 केजी तिथे राहतील, जिथे ज्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग तिथं व्यवस्थित पाळता येईल आणि कोरोनाची लागण होऊ नये यासाठी चांगल्या पद्धतीनं दक्षता घेता येईल, खबरदारी घेता येईल या पद्धतीनं राज्य शासनाने निर्णय केलेला आहे। न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर।